नमस्कार, येवकार तुमकां प्रायम एनकावंटर कार्यावळींत. कालूच एक गजाल जाली जाका लागून काँग्रेस पक्ष मातसो हारलो. दोग जाण तांचे आमदार दिल्ली गेले, तांणी रेजिग्नेशन दिलें, आमदारकीचो राजिनामो दिलो, पक्षांतल्यान भायर सरले आनी तेच दिसा सांजचे 5 वरांचेर तांणी भाजपान प्रवेश केलो. हे दोन आमदार आशिल्ले, ते म्हणजे सुभाष शिरोडकर, शिरोडेचे आमदार, आनी दयानंद सोपटे, मांद्रेचे आमदार. कित्याक केले, अकस्मात काँग्रेस सोडून भाजपान कित्याक गेले, ह्या विशयाचेर उलोवपाक आमी सध्या आसा शिरोड्या सुभाष शिरोडकरांच्या घरा कडेन, आनी सध्या सुभाष शिरोडकर आमचे बरोबर आसा. येवकार सर तुमकां. अकस्मात तुमी म्हणजे 1987 टील नाव तुमी काँग्रेसीन आशिल्ले, यू आर मोस्ट लॉयल काँग्रेसमॅन. वॉट मेड यू शिफ्ट सडनली टू बी जे पी? यू सी रुपेश बाब, 1980s काँग्रेसीन आसा. ताजे पयलीं बीन 78 जेन्ना हांव गांवचो सरपंच जालो तेन्ना सुद्दां तो काँग्रेसचोच सरपंच अशें म्हणून मान्यता घेवन जाल्लो. सो तशें पळोवपाक गेलें जायत म्हजी कारकीर्द इवन सरपंच पदा वयल्यान काँग्रेसच. 78 नंतर मागीर 80 बाबय प्रभू हांगा आमदार आशिल्लो तेन्ना तांच्या व्यासपीठाचेर बसून हांवें काँग्रेस संबंदी समर्थन दिल्लें, प्रचार केल्लो. 84 म्हाका काँग्रेसची तिकेट मेळ्ळी आनी ताजे नंतर सलग मागीर 5 इलेक्शनां कॉन्टेस्ट केलीं, 5 इलेक्शनां जिखलो. 6 इलेक्शन, 7 इलेक्शन, दोनूय जे इलेक्शन हाल 2007 आनी 2012. आतां काँग्रेसी कडेन मध्यंतरी एकदां जेन्ना सार्दीन मुख्यमंत्री जाले विथीन द काँग्रेस पार्टी इट सेल्फ, म्हणजे ताणें वेगळे गट तयार केलो आनी फॉर्मात जाले, तातूंत हांव सार्दीना बरोबर त्या वेळार आशिल्लो. आतां जेन्ना निर्णय हांवें घेतलो तो पूर्ण विचार करून आनी विचारा बरोबर अभ्यासूय करून स्टडी करून की गोंयांत सरकार जें आज बीजेपीचें आसा हें सरकार टिकतलें की ना, दिल्लीत जें सरकार आसा बीजेपीचें हें सरकारा संबंदी मुखार कशें कितें जावंक शकता, हेजो सखोल असो अभ्यास करून हांवें निर्णय घेतलो की आतां हांवें बीजेपीक जॉयन जावपाक जाय. आनी बीजेपी जॉयन जालें जर जायत जाल्यार खंयचोय निवडून आयिल्लो मनीस जो आसता तो मागीर पंचायत सदस्य आसूं, जिल्ला पंचायत मेंबर आसूं, आमदार आसूं, ताजी पयलो हावेस कितें आसता जर जायत जाल्यार तो म्हटल्यार डॅवलपमेंट. ताजे नंतर मागीर एखादे आमदार किंवां एखादी पंच मेंबर किंवां एखादी जिल्हा पंच मागीर विचार करूं की बाबा हें सगळें राजकारणा खातीर खर्च आसा, मागीर खर्चा संबंदी पयशे खंयचे तजवीज करतलो पळोवन स्वताच्या वेवसायान जर करतलो काय नंतर मागीर हेजे ताजे कडले अपेक्षा धरतलो, हो नंतरचो भाग आसता. पूण पयलो हावेस जो आसता पळय न्ही तो आसता तो डॅवलपमेंट. बेसिकली तुमी ताजेर येता, पूण पयलीं जेन्ना तुमी आतां सद्याच ठरयले केन्ना की बाबा आपूण आतां सादारणशे फाटल्या 2 महिन्यांत हांवें जेन्ना आमच्या काँग्रेस पार्टी भितरच पळयलें की ते सादारणशे 4-5 मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आसात आनी तांचे भितरच चडावड आसा, सरकार घडोवपा खातीर सुद्दां चडावड. इवन जेन्ना मार्च 2017 जेन्ना इलेक्शन जालें आमचे 17 जाण आयले ते सुद्दां 17 जाणां भितर सुद्दां परत थंय मतभेद आशिल्ले आनी त्यामुळे आमी सरकार घडोवंक शकले नात. नक्कीच ताका दिल्ली साकून आयिल्ले काही राजकारणी सुद्दां म्हजे पुढारी आमचे हे ताका जबाबदार आशिल्ले ते सरकार तेन्ना न घडपाक. आनीक आतांय जर परिस्थिती पळयली जर जायत जाल्यार आज घडटा फाल्यां घडटा, आज घडटा फाल्यां घडटा अशे पद्दतीन चलना, जो जाका 18 महिने जावन गेले. तुमी आतां फ्रेश फ्रॉम काँग्रेस आयिल्ले आसा, सो आमकां लोकांक कळपा खातीर काँग्रेस खरेंच सिरियसली सरकार घडोवपाचें हें करता काय फक्त स्टेटमेंट्स काडटा? सिरियसली प्रयत्न करतात ते, पूण तांचे भितरले जे ग्रुप्स आसात पळय न्ही मुख्यमंत्री जावपाचे जे व्यक्ती इंडिव्हिज्युअल व्यक्ती आसात त्यामुळे हाका हो अटकाव येता. कितले जाण जावपाक सोदता? सद्या तरी म्हजे आसपास सादारणशे 3-4 जाण तरी आसात. सगळे आमदार नॉन आमदारय कोण जे हावेस बाबा बाळगून आसात ते आमी मुख्यमंत्री जातले अशें टिकचोक जाण अशें तरी हांवें फाटल्या हातून पळयलें तशें आशिल्लें सादारण. सो तुमी जेन्ना फाटल्या फावटी गव्हर्नराक मेळिल्ले 3 फावटी, तिनूय फावटी तुमी आशिल्ले? ना, हांव 2 गव्हर्नराक मेळ्ळा, 2 मेळ्ळा. प्लस CLP जाली ते दिसा जस्ट अ डे बिफोर तुमी येतात तेन्नाय तुमी आशिल्ले? ना, त्या मिटिंगी हांव नाशिल्लो CLP. सो बेसिकली तुमी ठरयल्लें एक 2 सादारणशे 15 दिसां पयलीं म्हजें मत सामकें पक्कें जालें की आमच्या मतदारसंघाचो विकास ज्याचे खातीर सादारणशे म्हजे हिसपान आनीक 150-150-200 कोटीची जाय, म्हणजे सरकारा कडेन मान्यता जाय. कारण अशें आसा की जेन्ना फाटल्या 10 वर्सां म्हणजे 2007 आनी 2012 हे 2 वेळा जेन्ना हांवें इलेक्शन हारलो आनीक दुसरे पक्षा म्हणजे BJP जेन्ना हांगसर आमदार जालो ताणें जितल्या कळकळीन किंवां बारीकसाणीन जेन्ना मतदारसंघाच्या उदरगतीर लक्ष दिवपाक तें दिवंक शकलो ना आनी त्यामुळे 10 वर्सां बी आमच्या जवळ जणू काय विरोधातच गेली. म्हजी गेली ती गेलीच,
तमाम सगळे आमचे मतदारसंघातल्या सगळ्या लोकांचीच ती विरोधातच गेली अशी म्हटलं आता सुमार फाटल्या तर 10 वर्षा हंगा तुम्ही नो डेव्हलपमेंट म्हणजे रुलिंगा असून विरोधात असं झालंय आणि आताची म्हटली ही 5 वर्ष अशीच जर गेली जर आहेत जाल्यार शिरोडा मतदारसंघ हो 15 वर्षा फाटी होता पण तुम्ही असे म्हणता की जर बीजेपी असा त्यांना ओपोजिशनांच्या हातून डेव्हलपमेंट करिना कॉन्स्टिट्युएन्सी ते कसे असतात तुमचे तुमचा ॲटिट्यूड कसा असा तुम्ही अधिकाऱ्याकडे कसे वागतात सरकाराकडे कसे तुम्ही मिलटे जुलटे घेतात त्यानुसार तुमच्या गावात उदगले जावपाक शकता पण एक ती 100% तुमच्या अपेक्षेप्रमाणे जाऊची ना तुम्ही करून शकपा नाशिले तुम्ही काँग्रेसी नाशिले तुम्ही खूपच्या बीजेपीकडे लागी आशिले इतली जरी म्हटले नी जाल्यार ज्या गतीन जावपाक जाय ती गती मिळू शकना कारण शेवटी आम्ही पट्टाशिले ते विरोधी पक्षातले पट्टाशिले विरोधी मतदारसंघ असं जात आशिले आणि त्यामुळे थंयच अपेक्षा जी म्हणजे आशिली किंवा 100% 150% 200% विकास जावपाक जाय ती जाऊक शक्यता कमी आशिली सो फर्स्ट टाइम तुम्ही आता इंटरव्ह्यू दिता उदाहरणार्थ हा अपेक्षा देऊ शकना की फाल्यां म्हज्या मतदारसंघात 100 लोकांक नोकरी मेळटली वर्साक किंवा कमीत कमी 50 लोकांक तरी वर्सा नोकरी मेळटली अपेक्षा देऊ शकना कारण विरोधी पक्षातला आशिल्लो नोकरी गव्हर्नमेंट जॉब्स तर हे जे असा पळय नी हे रुलिंग सायडीन असले जाऊक शकता एक दुसरे गोंयच्या पातळीचेर म्हणजे स्टेट लेवलाचेर राज्य पातळीचेर जे काही विषय असतात विषय म्हणजे प्रखर असे विषय असतात ते ज्वलंत विषय असतात उदाहरणार्थ मायनिंग हे सुरू जाऊकच जाय जालना जर जाय जाल्यार जवळजवळ 6 तालुक्यातल्यान कमीत कमी 50,000 कुटुंबांक जो ठोकर बशिल्लो आसा ज्यांचे जवळ जवळ अशें म्हणून की तांचे संसार सामके म्हणजे धिमेगतीक आयिल्ले आसात हे जे आसा हे बदलतल जर जायत जाल्यार परत मायनिंग सुरू जावंक जाय आता परत मायनिंग सुरू करपा म्हणल्यार काँग्रेस करू शकता ना हे केलं जाल्यार परत बीजेपीच करू शकता कारण बीजेपीचे सरकार केंद्राक आसा 2019 पर्यंत आणि मुखारी जे असं पळयले जर जायत ओवरऑल जर आलेख घेतलो नॅशनल लेवलाचे आलेख घेतलो जर जायत जाल्यार आमच्या काँग्रेसी बरोबर पळय अखिलेश यादव गेलो मायावती गेल्ली आसा महागठबंधन ना महागठबंधन सद्याक तरी नजरे मुखार दिसना 2019 जाले नंतर महागठबंधन कशें कितें जायत कोण सांगूं शकना अशा परिस्थितींत काँग्रेस परत दिल्लीक सरकार सत्तेर येतलें काय ना मायनिंगाचो खूब मोठो प्रश्न आसा आनी त्यामुळे मायनिंगाचो विषय जो आसा हो विषय सुटावो करतलो जर जायत तो बीजेपीच करूंक शकता अशें म्हजें स्वताचें ठाम तुमी बीजेपीन आसूं तुमी बीजेपीन नासूं बीजेपी सत्तेर आशिल्ली सो फरक कितें पडटालो मायनींग तर तांकां सुरू करपाक ते कशें करून ताका तो तेंको जो जाय सुभाष शिरोडकर म्हणून सुद्दां जो तेंको जाय किंवा सोपटे म्हणून जो आमदार म्हणून तेंको जाय हो तेंको सरकारा मेळ जो सरकार स्थिर जाता पयली सद्याक सरकार मातशें स्थिरते खातीर जॉयन जाल्या सरकार सद्या मातशें चल विचल चल विचल चल विचल दिसताले पयली म्हणजे फाटले 18 महिन्यांत आमी इवन मिडियांतल्यान पळयताले जर जायत आज घडटा काय फाल्यां घडटा काय आज घडटा फाल्यां पूण घडनाशिल्लें तें आमकां भितरल्यान खबर आशिल्लें तें जायना म्हणून सो बेसिकली तुमी सरकार स्थिर करपा सरकार स्थिरता दिवची काही इशू जे आसा ते इशूक परत चालना मेळची केन्ना केन्ना इवन दोग जाण तीग जाण चौग जाणांच्या माध्यमांतल्यान सुद्दां तो विशय आसा तो मुखार आनीक जलदगती वचूंक शकता सो बेसिकली तुमकां दिसता की आतां तुमी जेन्ना भायर सरले तेन्ना काँग्रेसीचो गव्हर्मेंट करपाचे अटेम्प्ट शूड स्टॉप ना तांचे कडेन नंबर ना ते अटेम्प्ट करीत रावतले पूण नंबर जावचे ना कोण उलयता तांचे कडेन नंबर जावचे ना कोण उलयता बी तांचे कडेन ऑलरेडी भायले लोक किंवा हे बिकॉज यू आर पार्ट ऑफ देर इंटरनल म्हाका दिसना उलयले जाल्यार सुद्दां तें तात्पुरते डागबुजी म्हणटा तशी आसता ती तात्पुरते म्हणजे वेळ काडपा खातीर जेन्ना हे आतां स्टेक क्लेम करताले आनी म्हणटाले आमचे कडेन नंबर आसा आमचे कडेन नंबर आसा पॉलिटिक्स हांवें पॉलिटिक्सां जवळ जवळ 40 वर्सां काडली म्हणजे 80 धरले जर जाय जाल्यार 30 आनी 20 आनी 10 30 38 वर्सां 38 जर सारकी जाली कशें आसता पॉलिटिक्सां भितर झुलयत दवरप दुसऱ्याक विरोधी पक्षातले कोण आसा ते विरोधी पक्षाक आमदारा म्हण लिडराक म्हण वगैरे हांकां झुलयत दवरप ही इज अ पार्ट ऑफ स्ट्रॅटजी तर ही स्ट्रॅटजी फाटले 18 महिने हांव पळयत येयल्लो आसा बेसिकली ते कोण आपल्याच एलायन्सा भितरलो एखादी हो ग्रूप उलयता एलायन्सांतलो तो एक ग्रूप उलयता किंवा तांचे कोण तरी मिडियेटर उलयतात आमगेले कोण तरी एप्रोच जातात हे सगळे झुलयत दवरपाचे राजकारण आसता कोणाक झुलयत दवर स्वतःच्या आमदारांक की वचूं जायना म्हणून काय दोनी वाटेच्यान आसता मिटींगेक मेळना फुडें विशय काडप आतां आमचे भितरलो मुख्यमंत्री कोण जातलो केन्ना करया आमी ताजो अर्थ असो आसता की तें सगळें घडटाचें ना ताजो अर्थ असो आसता की सगळे उपस्थीत आमदार आसा तांकां मेसेज दिवप हां कितें तरी मुखार घडपा आसा कितें तरी मुखार घडपा आसा हें झुलयत दवरपाचें काम आसा पळय न्ही हें दोनी सायडीन जाता
तुमचे मदी जे काँग्रेसीचे आमदार आशिले ते 30-40 वर्ष अनुभवाचे आशिले राजकारणानच अनुभव आशिले तांकाय बी ए स्ट्रॅटेजी कळना की बाबा नाही कळटा. आता फॉर एक उदाहरणार्थ राणे साहेब सारखे तांकां स्ट्रॅटेजी कळटा की अशें अशें बाबा हे चलता पूण ते सरकारी एखादा निर्णय घेतला तसं ते एखादं घेऊ शकचेनात. विश्वजीत जेव्हा सोडून गेले पण काँग्रेस त्यांना तुम्ही युअर ताणे म्हाका दिसता की म्हज्या पेक्षा तो 10 पावलं मुखार आशिल्लो त्यामुळे त्यांनी इमिजिएट डिसिजन घेतले आणि तो गेलो त्या वेळेस. तुमकां दिसता की यू शूड हॅव गॉन अर्लियर असे म्हाका दिसता. हांवें साधारणशे वर्स पयली इवन इलेक्शन कॉन्टेस्ट करता आसतना बीजेपीचे तिकेटीचेर कॉन्टेस्ट करपाचे अशें दिसता म्हाका. तुमकां दिस हांगा तुमकां म्हण तिकेटीची ऑफर आशिल्ली बीजेपीची त्या वेळार ताजी पयली एकदां ऑफर आयिल्ली म्हाका बऱ्याक पहिली आयली पण नंतर 2017 इलेक्शनाक नाशिल्ली. सो तुमकां अशें दिसता की जेन्ना विश्वजीत गेलो तेन्ना जर आपूण गेलो जाल्यार ही इन्स्टेबिलिटी फरक पडटा म्हणजे कसो आसा डेव्हलपमेंट फाटले 18 महिने म्हणजे गेले ते 18 महिन्यात काम कितलेशें जाता आशिल्लें न्ही. पूण तुमी रावले कित्याक सरकार घडटले अशी अपेक्षा आशिल्ली त्या वेळार माहोल मातसो वेगळो आशिल्लो की लोक काँग्रेसीक मेजॉरिटी दितले आनीक त्या मेजॉरिटी सामून आमी फायदो घेतले अशें म्हणून पूण आमकां मेजॉरिटी दिवन सुद्दां आमी ताचो फायदो घेतलो ना. आमची खूप मोठी चूक खंय झाली कोणाक ब्लेम करता तुम्ही हातून? नाही हातून भीतर आमची काही सेंट्रल लिडर्स आणि आमचे भीतर जी हे जे आसा पळय न्ही म्हणजे किती म्हणटा अशी विचारधारा जी आसा पळय न्ही की म्हाका सोडून दुसऱ्याक ना ताका सोडून दुसऱ्याक ना ही जी विचारधारा आसा ती बदलपाक जाय. आमची एक चूक झाली म्हणताले तुम्ही तितले हांव स्टॉप केलं कितें चूक झाली ती हीच म्हणटा आमची ही विचारधारा पयली बदलपाक जाय. हा म्हाका पयली आणि मागीर दुसऱ्याक अशें म्हटले जे म्हणटा पळय न्ही ते सांगू शकना. सेल्फिश बिहेवियर थोडंसं असं म्हटलं जाता. ओके असो असपाक कॉन्ट्रिब्युटरी फॉर अ लार्जर गुड कॉज म्हणजे थोडीशी सॅक्रिफायस असे जाऊक जाय. ओके मोठ्या प्रमाणात असूक जाय हातून. ओके ब्रेक घेता परत येता. तुम्ही पळयतात सुभाष शिरोडकर तुम्ही पळयतात प्राईम एनकाउंटर सुभाष शिरोडकर जे सध्या आमदार ना कालच त्यांनी आमदारकीचा राजीनामो दिला कित्याक भाजपा जॉईन झाले आणि काँग्रेस सिरियस असा काय ना या विषयाचेर आम्ही उलयले आणि अनेक विषय आम्ही त्यांच्याकडे विचारपाचे असा अनेक प्रश्न असा. वी विल बी बॅक आफ्टर दिस ब्रेक. कीप वॉचिंग प्राईम एनकाउंटर. दिस इज इन्फो मीडिया प्राईम स्लॉट नेटवर्क अँड यू आर वॉचिंग प्राईम योर व्हॉइस योर चॅनल. नमस्कार परत एकदा योकार तुमकां. तुम्ही पळयतात प्राईम एनकाउंटर. आमच्या बरोबर असा सुभाष शिरोडकर शिरोडेचे आदले आमदार. आदले म्हटल्या काल पयर म्हणसर आमदार आशिले असे आमदार भाजपा जॉईन झाले कित्याक जॉईन झाले हे ताणी सांगले पण फुडलो विषय एव्हरी टाईम जॉईन जाता पळय कोणी म्हणटा की आपण कॉन्स्टिट्युएन्सी खातीर करता वोटरांक खातीर करता. तुम्ही जॉईन जावच्या पयली वोटरांक विचारले की बाबा आपण घेऊन स्टेप काय नाका. हय हांवें आयतार दीस मिटींग घेतली म्हणजे कार्यकर्त्यांची साधारणशे 300-400 कार्यकर्ते मेन कार्यकर्ते आशिले बूथ लेवलाचेर आणिक त्या कार्यकर्त्यांनी हांव विषय मांडलो की राष्ट्रीय पातळीचेर आज राजकारण कशें आसा आणि मुखारले 5 वर्सां 10 वर्सां हे राजकारण कशें आसतले शासन कोणाच्या पक्षाचे खंयच्या पार्टीचे असू शकता दिल्ली लेवलाचे हाजी आम्ही नोंद घेऊकूच जाय. एक नंतर मागीर गोवा पातळीचेर आमचे सरकार म्हणजे आम्ही ज्या पक्षात आसा काँग्रेस पार्टी हाजे सरकार जावपाची शक्यता आसा की ना एक आणि तिसरे मागीर गोंयचे जे काही ज्वलंत विषय असतात ते विषय उदाहरण मायनिंग म्हटलं हांवें टॅक्सीचो इशू असा बेकारीचो इशू असा हे जे काही इशू असतात पण हे विषय म्हणजे कार्यकर्त्या मुखार मांडले आणि ताजे मुखार एक आणि एक विषय मांडला तो म्हटलं किती गोंयचे आम्ही फक्त मतदारसंघा पुरतोच विचार करून जायना गोवा सुद्धा डेव्हलप जावपाक जाय. हांव गोंयकार म्हटलं जर जाय जाल्यार गोंयच्या राज्याची सुधारणा गोंयच्या राज्याची डेव्हलपमेंट जो असा पण प्रगती हेही पळोवपाक जाय त्या नजरे संबंदी सुद्धा विचार करूंक जाय. उदाहरणार्थ म्हाका मनाक भावलें तें अशें की फाटल्या 4-5 वर्सां जवळ जवळ 15,000 कोटीची कामां म्हणजे आमी लेफ्टान पळय दाव्यान पळय उजव्यान पळय मुखारल्यान पळय फाटल्यान पळय आज जे काही ज्वलंत विशय आशिल्ले उदाहरणार्थ ट्रॅफिका संबंदी ते आज सॉल्व जायत येयल्यात. मांडवीचो ब्रीज जुवारीचो ब्रीज तळफण ब्रीज किंवा काही जे सर्कल्स आणि काही जे बायपासस जे आसात पळय न्ही तुगेले ओव्हरहेड ब्रीज जे आसा पळय न्ही हे जे कामां पळयली जर जायचे चलतात जवळ जवळ चौफेर पद्दतीन म्हटल्यार कोता येता ते पळय तरी सहज अशा प्रकारचो डेव्हलपमेंट जो आसा पळय न्ही हो हेजे पयली जावंक शकतालो जालं ना. पण तुम्ही एक एकच गजाल सांगता की एक आयडियोलॉजी म्हणून आसता मनशाची इतले 38 वर्सां एका आयडियोलॉजीन तुम्ही जगले तुम्ही परत परत लोकांक भाजपाक पयली भाजीपालो पार्टी पासून सुरू झाले की ते भाजीपालो पार्टी नंतर ना सी हांवें हांव म्हज्या 38 वर्सांच्या कारकिर्दींत हांवें खंयच्याच पक्षा संबंदी केन्नाय क्रिटिसायज करपाचे व्यक्ती संबंदी क्रिटिसायज हे म्हणजे तत्वां बसूना
म्हणजे आम्ही भाजपा संबंधी केन्नाय म्हणू ना, एमजी संबंधी केन्नाय म्हणू ना, किंवा इतर खंयची पक्ष किंवा व्यक्ती सुद्धा ह्या संबंधी आम्ही केन्नाच ब्र वाईट शब्द काढू ना, हे हांव ठामपणान खंयी व्यासपीठाचेर बसून राहूंक सांगू शकता. तुम्ही काँग्रेसीन असताना तुमकां दिसता काँग्रेसीत हांव म्हज्या नितीन म्हज्या तत्वा प्रमाणे रावलो, पण नंतर असो विचार केलो की खंय तरी हाका थोडीशी आम्ही मुरड घालपाक जाय आणि फॉर अ लार्जर गुड, जी मुखार एक 5 वर्सां 10 वर्सां कितें उरल्यात हे समाजकारण म्हणून किंवा राजकारण म्हणून, आय फेल डॅट येस खंय तरी हांवें एकदम ताकाच वेंग मारून बसचे पेक्षा हांवें थारायलें की ना असो एक वेळ येयलो आसा, वेर आय हॅव टू टेक अ डिसिजन. तुमकां एक तो भंय निर्माण जायना की आपूण जेन्ना हे डिसिजन घेतलें तेन्ना अख्खे गोंय म्हणटा की अरे शिरोडकरान फटयलें, शिरोडकर काँग्रेसीक आशिल्लो भाजपान गेलो, ऑपॉर्च्युनिस्टीक जालो, डील मारल्यो, पयशे खाल्ले. हांगसर डिलाचो आनी हेजो तसो प्रस्न येना. हांवें हाजे पयलीं इतले वर्सां खंयच्याय मुख्यमंत्र्या कडेन जाच्या अंडर हांवें काम केलें, सुभाष शिरोडकर केन्ना उतर घालूं ना म्हाका हें मंत्रीपद जाय आनी म्हाका अमकी खातीं जाय अशें म्हणून केन्ना म्हाका ना. एक दुसरें डील करपाची म्हाका गरजच ना, कित्याक डील करून हांवें केन्ना म्हजो संवसार म्हण किंवा म्हज्या मतदारसंघ हांवें केन्नाच उबो करूं ना. हांवें जो केला पळय न्ही स्वताच्या हिकमतीचेर राजकारणांत सुद्दां दोनूय पांयाचे आज उबो जा ठामपणां उबो आसा पळय न्ही तो खंय कोणा कडेन हात पांगरून पसरून न्ही, हांवें स्वताच्या म्हज्या हिकमतीचेर आज हांव उबो आसा. त्यामुळे हांवें थारायलें की ठामपणान हांवें खंय तरी फॉर अ बेटर प्रॉस्पेक्ट्स ऑफ द स्टेट अँड बेटर प्रॉस्पेक्ट्स ऑफ द कॉन्स्टिट्युएन्सी आय शूड टेक अ डिसिजन. वी डोंट हॅव डिटेल्स म्हणून आम्ही हे घातले, तुमचेर एलिगेशन घालू शकना, पण जे भायर एलिगेशन चलता की देर इज सम लँड डिलिंग विच इज हॅपनिंग. व्हेरी व्हेरी राईटफुल क्वेश्चन. यू सी इट इज माय राईटफुल मनी. खरं म्हटल्यार ताजे पासून हांव डिप्रायव्ह जालो फॉर 4 इयर्स. इज अ राईटफुल मनी. हांवें 2003 हांगसर एक जमीन मालका कडेन कॉन्ट्रॅक्ट केलो, ताणें अत्यंत कमी किमतीन म्हाका ती जमीन दिली ताज्या हेच प्रमाणे. इवन त्या डिलांत सुद्दां तातूंत ब्लॅक व्हायट बी कांय नाशिल्लें. हांव म्हज्या घरांत बशिल्ले कडेन सांगता, ताका त्या वेळार ती जमनीक दिसलें की आपल्या मालकाक दिसलें की आपले इतले पयशे वालोर मेळ्ळा पुरो, तितले पयशे दिले, देवणघेवण जाली. 2006 हांवें सेल डीड केली. 2006 सेल डीड केले नंतर ताजे कांय पार्ट आसा ताजो चेंज ऑफ झोन केले. फाटल्या 40 वर्सां त्या जमनीत थंय कांयच रोवं ना, कोणें कांय करूं ना. हांवें ती जमीन थोडी थोडी विकपाक काडली. विकपाक काडले नंतर पयलींचे आमदार आशिल्ले ताणें फाटल्यान लागून ते पूर्ण जमीन जवळ जवळ 40-45 एकर ही सगळीच जमीन लँड एक्विजिशनाक घातली म्हाका ब्लॉक करपाक फायनान्शियली. म्हादेव नायका ताका पुराय खबर आशिल्लें की म्हाका पयशांची गरज आसा म्हजी स्वस्था चलोवपाक, कारण ह्यो सगळ्यो स्वस्था ज्यो म्हजी चलतात, दोन स्वस्था, दोन कॉलेजीस, ही सेल्फ फायनान्सींग, आनी त्यामुळे ताजे ती चलोवपा खातीर बरी वेवस्थीत चलोवपाक ताका पयशांची गरज आसा. हांव जेन्ना हे प्लॉट्स विकपाक लागलो ताणें मात तें बंधन घालपा खातीर प्लस म्हजे पॉलिटिकल कॅरियराक बंधन येवचें, फायनान्शियल म्हाका हें सवलत मेळची न्ही, आनी म्हणून ती जमीन एक्विजिशन केली. फॉर्च्युनेटली फॉर मी नवीन जो कितें कायदो आयलो त्या कायद्याचो म्हाका पुराय फायदो मेळ्ळो, म्हजे कोणें उपकार करूं ना. नवीन कायद्याचो म्हाका पुराय फायदो मेळ्ळो आनी म्हाका टिब्बल रेट जी आसा पळय न्ही ती टिब्बल रेट सरकाराक दिवचीच पडली. सो ती जमीन ऑल्टरनेटीव सरकारान ती जमीन घेतली आनी म्हाका टिब्बल रेट जी आसा पळय न्ही म्हणजे ताजे जवळ जवळ म्हाका दिसता 72 क्रोड्स हांव आनी मूळ जमीन मालक, कारण मूळ जमीन मालकाकूय काही पयशे ताजे वतात आनी इतर काही लोक, तर हे जे पयशे आसात हांवें उलट म्हजे स्वता खातीर म्हण आनी विशेश करून म्हजे स्वस्था खातीर हांवें मान्य केलें की सरकारान जे कितें अटी कंडिशन म्हजेर घातल्यो हांवें मान्य केलें सगळ्यो दोळापून. उदाहरणार्थ म्हाका जवळ जवळ 50 कोटी येवपा आसात ताजे जूर ना, खंय फात जालो, वयल्या उलट म्हाका नुकसाण जाल्लें आसा. ताजे जूर ना 1 रुपया सुद्दां. 50 कोटी रुपया मुखारल्या वर्साक 9 कोटी अशें म्हणजे 954 मुखारली 6 वर्सां मेळपाक जाय म्हाका 6 वर्सां आनी 6 वर्साक सुभाष शिरोडकरान फॉरगो केल्लें आसा तें जूर. सो बेसिकली दीस लँड एंगल इज नॉट देयर अकॉर्डिंग टू इज नॉट एट ऑल बिकॉज आय गॉट अ ऑर्डर वीथ मी. म्हाका लँड एक्विजिशन ऑफिसरान दिल्ली ऑर्डर आसा, कोर्टाची म्हजे कडेन ऑर्डर आसा. रायटफूल मनी हांवें वयल्यान सवलत म्हाकाय घेतली, सरकाराकय सवलत दिल्या की इंस्टॉलमेंट म्हाका हे पयशे फारीक करात म्हणून. हांव जर कोर्टान गेल्लो म्हाका फूल लंप सम मनी म्हाका रायटफुली मेळटा आशिल्लें एट वन गो. एक म्हादेव नायकाचें तुमी नांव काडलें म्हणजे इनडायरेक्टली रिफर केलें, आमी नांव काडलें. तुमी बीजेपीन जॉयन जाता तांकां विचारलें बाबा हांव पूण तुज्या पक्षान येता कितें ना, म्हज्यान ताजें उलोवप ना फाटल्या जवळ जवळ 12 वर्सांक उलयत ना एकमेकां कडेन जाबूच ना, आमचे एकमेकाक मेळप सुद्दां विशेश जायना. फाटल्या 12 वर्सांक जरी तो पयलीं म्हज्या कुटुंबा भितरच वाडिल्लो जवळ जवळ 8 वर्सां
फाटल्या 12 वर्सांत आमचेडे एक वाट उलोवप ना. आनीक दुसरें म्हटल्यार कशें आसा, हांवें विचारपा जाल्लें म्हजे कार्यकर्त्यांक विचारप, भाजपाचे जे लोकल भाजपाचे लोक जे आसा पळय न्ही आमच्या मतदारसंघांतले, एक्सेप्ट तो सोडलो जर जायत बाकी सगळ्यां कडेन म्हजे सामके फ्रेंडली रिलेशन्स. सो बेसिकली भाजपा मंडळाचो विरोध आसचो ना तुमी भाजपान? आयच्या पेपराचेर तुमी पळयलें जर जायत जाल्यार भाजपा मंडळान म्हटलां की वी वेलकम मिस्टर सुभाष शिरोडकर. सो आतां काँग्रेसूय तुमच्या बरोबर आसा, भाजपय तुमच्या बरोबर आसा, म्हणजे आतां शिरोडा मतदारसंघान ओपोजिशन ना? चड आसचें ना, आसलेलें बारीक बारीक तुटां कशें आसा. MGP आसा पूण MGP आसतलें थोडीशी बाबतींत, थोडे बाबतींत. सो बेसिकली कशें आसता हें सगळें डिपेंड आसता तुजो स्वभाव कसो आसा, तुजे रिलेशन्स कशें आसा लोकां कडेन. कित्याक हांव नॉर्मली म्हज्या स्वभावा प्रमाणे इलेक्शन जालें की 15 दिसां भितर विसरतां की तो BJP तो MG तो म्हजे विरोधांतलो वगैरे हें विसरता, हें म्हजी स्वभावांतलें एक. पूण म्हादेवाक कशें तुमी माफ करुनात, ताजे कडेन 12 वर्सां उलयनात? ना ना, तो मेळ्ळो जाल्यार जाप करपाची न्ही ती, तो जर मेळिल्लो जाल्यार जाप करपाची. एकाच गांव एक मतदारसंघ, कितें जाता एक कडेन खंय मेळिल्लो जाल्यार जाप करपाक जाता आशिल्लें, खंय एखादें आयलो जाल्यार जाप करपाक आसलें. आमचें तशें मेळप जावं ना, क्रॉस करप सुद्दां जावं ना एकमेकांक. गाडयेन तो क्रॉस जाल्लो, आतां गाडयेन हांव हारश्यांतल्या तोंड भायर काडूंक शकना, ओ देव कसो आसा अशें म्हणून कांय दाखयना एकमेकांक दिला. एकदां तसो हात दिवप जालां, पूण डॅट ऑल्सो आय टॅल यू ऑन माय बिहाफ. हां, आमी एक लग्नाक उबे आशिल्ले, म्हजे फाटल्यान तो येवन उबो रावलो, हांव वळून म्हाका हांवें अपेक्षा दवरना तो आसतलो फाटल्यान, म्हणून हांव वळून फाटल्यान हात दिलो, पळय जाल्यार तो हात म्हादेवाच्या हातीन पडलो. हे तुमचे बोरयेंतच घडना. सो आतां म्हादेव नायक, आर यू गोइंग टू ट्राय टू कन्विन्स हिम की सी ते पार्टीचे हायकमांड लोक आसात, ते ताज्या कॉन्टेक्टान आसात, ते ताजे उलयल्यात आनी ते तांचे पक्षाचे सैनीक म्हणून ताका सांगतले. फुडले विशेष करून म्हजे हिसपान विशेष करून हांगसर BJP जे 99% लोक आसात, म्हाका दिसना की तांकां सुभाष शिरोडकरा बद्दल विरोध आसतलो अशें म्हणून. मंडळाचो अध्यक्ष आसा, ताणें जरा ओपनली म्हटलें आसा की वी वेलकम सुभाष शिरोडकर. सो तुमी तुमच्या बरोबर एकटेच गेले तुमी काय काँग्रेसचे सगळो गट बिट घेऊन? आतां मुखारल्या हांवें म्हजी कार्यकर्ते मिटींग घेतली, कार्यकर्त्यांची मान्यता घेतली आनी मुखारले 2-4 दिसांत दसऱ्याचो बी म्हूर्त जावं न्ही, दसरो उत्सव जावं, म्हूर्त म्हणजे पेक्षा उत्सव जावं न्ही, त्या नंतर आमी म्हजे बरोबर जे कार्यकर्ते आसात पणजे सारख्या येवन ऑफिसांत BJP ऑफिसांत येवन जॉयन जातले. ओके, एक प्रश्न परत, गोइंग बॅक टू काँग्रेस, जेन्ना तुमी जॉयन जावपाचे ठरले अशें कळ्ळें तेन्ना तुमकां काँग्रेसींतल्यान कोणेच फोन मारलो किंवां? चल्लकुमार आयिल्लो हांगसर, चल्लकुमार रातचो आयिल्लो आजे दिसा म्हणजे सोमार दीस सांजचो, तांची मिटींग CLP मिटींग जाता, जी CLP मिटींग आमी अटेंड करूं नाशिल्ली ती करुना म्हणून तो मागीर हांगसर आयिल्लो. हांगा म्हाका ताका हांवें दिवना कल्पना दिवना की हांव सोडटा पार्टी वता अशें. तुमी आपूण वचना म्हूण सांगलें? ना, हांवें ताका कल्पना दिवना, हांवें वचनाय म्हूण सांगूं ना, रावताय म्हणून वचनाय म्हणून सांगना, रावताय म्हणून सांगू ना. हांवें फाल्यां पळोवया, फाल्यां येता मागीर उलोवया, सविस्तर उलोवया अशें म्हणून. पूण तेन्ना ऑलरेडी तुमची तिकेट बी बूक आशिल्ली? ना, ताजे नंतर तिकेट बूक जाली, ताजे नंतर. दॅट वॉज बाय 6:30 ऑर सो. ओके, इफ यू वॉन्ट टू डिस्क्लोज, कोण भाजपातले अशें आशिल्ले जे तुमकां एप्रोच जाले आनी तांणी सांगलें की बाबा यो म्हणून? इज इट फ्रॉम दिल्ली, इज इट फ्रॉम गोवा? ना, गोंयच्या म्हजो एक मित्र आसा, ताणें म्हाका म्हटलें की अशें बाबा असो विचार कित्याक करचो न्ही अशें म्हणून. हांवें बरें आसा करुया अशें म्हणून. ओके, आतां जेन्ना मुख्यमंत्र्याचे लिडरशीप इश्यू भाजपान चल्ला, जे ते ओपनली मानना पूण चल्ला, तेन्ना हू यू वॉन्ट टू बी? मनोहर पर्रीकराक खूब मानता, म्हज्यान ताजी पार्टी पक्ष जरी वेगळो आसलो मनोहर पर्रीकराक खूब मानता, कारण पयलीं बीन सार्दिना वेळार बीन ते आमचे बरोबर संबंदीत आशिल्ले, ते आमच्या सरकार सार्दिनाच्या सरकारा भायरून भायल्यान ते सपोर्ट करताले तांचो BJP पक्ष, तर त्या वेळार बी तांचे कडेन म्हजो कांय संबंद आयिल्लो. ताजे नंतर मागीर ते परत मुख्यमंत्री जाले, त्या वेळार आमी हांव संबंदीत तातूंत ना, तांच्या संबंदाक ना. पूण आतां हे 18 महिन्यांत जेन्ना तांचें सरकार जालें, हांव तांकां 7-8 वेळा मेळ्ळो डॅवलपमेंट कामां संबंदी चड करून, तर त्या वेळार तांची जी एकंदर स्टायल हांवें पळयली, कामाची स्टायल पळयली, ती म्हाका भावली की कामाची पद्दत बरी आसा आनीक कमिटमेंट जो आसा. बट मायनस मनोहर पर्रीकर, इफ ही हॅज टू स्टेप डाऊन फॉर हेल्थ रिझन जाल्यार? लक्षात घ्या, हो विशय जो आसा पळय न्ही, हांव आतां BJP पार्टीन जरी जॉयन जालो तरी आसतना ह्या संबंदी सृश्टी बरोबर रायट टायम रायट डिसिजन घेतले. विश्वजितान व्हेल्लो खंय तुमकां BJP? ना ना, व्हरपाक हांव कितें सुभाष रोड ल्हान भुरगो न्ही, आदी पोटा धरला आनी व्हेलो आनी परत मागीर दिल्ली म्हाका कांय खबर ना अशें आसलें भाग ना. अशें हांवें जवळ जवळ 30 वर्सां 38 वर्सां राजकारणांत काडिल्लीं आसात, त्यामुळे हांवें निर्णय कितें घेवपाचो, वचपाचें जाल्यार कोणा बरोबर वचपाचें, वचपाचें जाल्यार 7-7 वचपाचें,
आणि त्यामुळे सोपटे म्हणजे साथी काय आला दोघांनी सात सात केला आणि गेलाय. ओके लास्ट एक मिनिट उरला म्हणून व्हॉट वूड आर युअर फ्युचर प्लॅन्स. खरं तरी तुम्ही आता रिटायर जातले बिकॉज यू आर 67 इफ आय एम नॉट रॉंग. 65. सो रिटायरमेंट प्लॅन्स असा की तुम्ही रिटायर्ड मनीस केव्हा जाऊ शकता तो 50 वर्षांकडे जाऊ शकता 30 वर्षांकडे सुद्धा जाऊ शकता कंटाळून राजकारणा वगैरे वगैरे. पण राजकारणाचं जर एक वेगळं आभास आभास म्हणजे असं म्हणण्यापेक्षा आभास हो रॉंग शब्द जातलो पण एक वेगळं दिलासो लोकां खातीर दिवपाक जाले जर जायत राजकारण हे समाजकारण ह्या पद्दतीन वापरपाक जाले जर जायत जाल्यार थंय रिटायरमेंटा संबंदी विचार करपाक कोणी व्यक्तीन रिटायरमेंटा संबंदी विचार करपाक जाय अशें म्हाका दिसना. जो पर्यंत ताका एक बंधन जशें रिटायरमेंट 60 इयर्स फॉर गव्हर्मेंट सर्वंट ऑर 62 इयर्स फॉर सेंट्रल गव्हर्मेंट सर्वंट अशें प्रकारचें बंधन जो पर्यंत येयना म्हाका दिसना. कारण कशें आसता की बाय एक्सपिरियन्स दॅर इज अ सेईंग एक्सपिरियन्स मेक्स मॅन परफेक्ट. जसो मनीस 50, 55, 60 हांव आतां मगे खुबशे शिक्षक म्हजे कॅम्पसांतल्यान रिटायर जाता. हांव तेंका विचारता आरे आतां कितें करता तूं 60 वर्सांनी रिटायर जाल्लो आसा आनी 60 ते 70 10 वर्सां प्रायम टायम ऑफ इयर ऑफ हीज एज अनुभवान सामकें हें जाल्लें तें एज ही इज जस्ट स्पेंड सिटींग सो एक्सपिरियन्स यू वॉन्ट टू यूज राइट. ऑफकोर्स नॉट ओनली मी आय एम ऑफ द ओपिनियन दॅट इवन गव्हर्मेंट सर्वंट जे आसा पळय न्ही तांचे 50 ते 60 कित्याक आतां लायफ स्पॅन जो आसा पळय न्ही हो 100 वर्सां कडेन हो 100 वर्सां कडेन तो फाटलो तेप जो आशिल्लो पळय न्ही 60 वर्सां जाली की कमरां येता धपरां दुखता आनी मागीर तो 70 वर्सां पर्यंत तो राम राम म्हणटा ही गोश्ट वेगळी आशिल्ली. आज 70 वर्सां 100 वर्सां पर्यंत लायफ स्पॅन वाडिल्लो आसा आनी त्यामुळे न्हय फक्त पॉलिटिकल सॅक्टराकच इवन इन प्रोफेशनल कॅरियर 50 ते 60 त्या लोकांनी एक्टीव रावकूच जाय. सो आतां सरकाराचे खूब व्यूज आसतात सरकारान एम्प्लॉयमेंट जनरेट करपाक जाय म्हणून 60 वर्सां घेतिल्ली आसात त्यातूंतल्यान मागीर राज्य सारक्याल्याक एक तुगेले 5,000-10,000 जनरेट जाता नंतर मागीर दुसरी मोठी स्टेटी खातीर खातीर थंय 40,000-50,000 एम्प्लॉयमेंट जनरेट जाता तो नवीन पिढी खातीर जाय पडटा वगैरे बरोबर आसा. पूण 60 वर्सां नंतर रिटायर जाल्या नंतर सुद्दां त्या लोकांचो उपयोग जो आसा पळय तांचे एक्सपिरियन्स आसा पळय हे वापर करून. ओके लास्ट क्वेश्चन वेळ सोंपला म्हणून सुभाष शिरोडकर वील कंटिन्यू इन बीजेपी फॉर एव्हर इज इट अ कमिटमेंट. यस 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 आता आणि मुखार परत आणि दुसरी पार्टी वचपाक तिसरी वेळ वचपाक लोक मागीर परत प्ले करता. हांव परत हांवें म्हजे फाटले वेळार हांवें केन्ना म्हणून आशिल्लें की ना आज हांगसर फाल थंय अशें हांवें केन्ना म्हणून आशिल्लें. हांवें बीजेपी वता वचचे पयलीं जेन्ना केन्नाय एखादी प्रेसा कडेन उलयलें जर जायत हांवें म्हाका कोणें विचारलें जर जायत मागीर पळोवया टायम येत तेन्ना अशें म्हटिल्लें हांवें. सो बट हियर यू आर गिवींग कमिटमेंट फॉर एवर बीजेपी. ओके देव बरें करूं आमचे शो आयिल्ल्या कारणान. हे आशिल्ले सुभाष शिरोडकर फॉर एवर बीजेपी. ते म्हणटा एक्सपिरियन्स काउंट्स एंड यू शूड यूज द एक्सपिरियन्स. भाजपान कित्याक गेले डेवलपमेंटा खातीर गेले भाजपा आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हांचे कार्यशैली आवडली काँग्रेसी बद्दलही त्यांनी खूप किती उलयले. मेजर डेवलपमेंट ऑफ गोवा मेजर डेवलपमेंट ऑफ गोवा ताणें पळयलें की हांगा इन्फ्रास्ट्रक्चर खूब जाता ताका लागून गेलें. यू आर वॉचिंग प्रायम एनकावंटर. कीप वॉचिंग प्रायम.